स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या म्हणजे 3 जूनच्या भागात अप्पा आणि आजी लग्नाच्या वाढदिवसाचं छोटं सेलिब्रेशन करतात. आई मुलांबरोबर घरामध्ये तयारी करते. आजी अप्पा किती बेस्ट कपल आहेत ना ते गौरी बोलते. तेव्हा आई तिला मी त्यांचं नातं वेगवेगळी रूपं घेताना पाहिलंय म्हणते. ते दोघं जण एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, एकमेकांशिवाय अपूर्ण असंही आई बोलते. अनिरुद्ध तिथे येऊन आज काय आहे विचारतो. तेव्हा आई त्याला आठवण करून देते. तिथे अंकिताही असते. ती आज काय करूया असं विचारते. ईशा तिला तेच आम्ही ठरवतोय म्हणते आणि तिला उडवून लावते. आप्पा आजीला घेऊन फिरत असतात. तिथे आप्पांनी एक झोका डेकोरेट करून ठेवला असतो, त्यावर गिफ्टही असतं. ते सगळं पाहून आजी भलतीच खुश होते. मला वाटलंच होतं तुम्ही अजिबात विसरणार नाही म्हणते. आप्पा तिला आजचा दिवस मी कसा विसरीन, रात्री आठवलं तरी मला घाम फुटतो आणि जाग येते म्हणतात. मग आप्पा तिला तुझ्यामुळे गेली 50 वर्ष आनंदात गेली म्हणतात. आप्पा आजीच्या डोक्यामध्ये माळलेलं फूल काढून गजरा माळतात आणि तिला शुभेच्छा देत साडी गिफ्ट करतात. आजी तिथे आपल्या 3 मुलांचे संसार आपल्यासारखे का होऊ शकले नाहीत म्हणत हळवी होते. तिथून निघताना आजी संजनाला गोडदोड खायला घालून इथून पाठवते असं म्हणते. नंतर आप्पा आजीला 49 वर्षापूर्वी मी चुकून तू समजून तुझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये गजरा माळला होता बोलतात. आजीही त्यांना मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणत मला अजिबात कमी ऐकू येत नाही, तुम्ही बोललेला शब्दांशब्द मला नीट ऐकू येतो सांगते. तिकडे अभिषेक पेशंटशी फोनवर बोलत असतो. अंकिता तिथे येऊन लवकर फोन संपव मला बोलायचंय म्हणते. फोन झाल्यावरती तुझ्या घरच्यांना माझ्याशी नीट वागायला सांग, ते मला ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहेत. मी तुझी बायको आहे, त्यांनी मला स्वीकारायलाच हवं म्हणते. अभिषेक तिला असं एका फटक्यात होणारं हे नाही आहे. अनघालाही सुरुवातीला यांनी ॲक्सेप्ट केलं नव्हतं, वेळ लागला म्हणतो. अंकिता त्याला तिचं नाव ऐकून आता मला कंटाळा आलाय, तुझ्या मनात अजूनही ती आहेस का विचारते. तू लग्न केलं पण आता तुला त्याचा पश्चाताप होतोय असं मला वाटतंय असं अंकिता बोलते. अभिषेक तिला सगळं होईल हळूहळू नीट सांगतो. अंकिता तिथे संजना आंटीमुळे मला राग येतोय, तिने इथलं ॲटमॉस्फिअर घाण केलंय बोलते. अंकिता नंतर त्याला अनघाच्या तू अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेस का विचारते. अभिषेक तिथे हो म्हणतो. अनघाला सॉरी बोलण्यासाठी मी फोन करतोय पण ती उचलत नाहीये म्हणतो. अंकिता त्याला मी नाही सांगितलं असताना तू का फोन करतोस विचारते. मी तुझ्याशी लग्न करायला खूप काय काय केलंय असं ती पटकन बोलते. अभिषेकने म्हणजे काय विचारल्यावर ती विषय बदलते. अंकिता तिथे तू मुंबईला चल, नाही तुला या लोकांमधून बाहेर काढलं तर बघ, एकदा तुझी आई डिवॉर्स घेऊन घराबाहेर पडली की मला ते सहज शक्य आहे असं स्वतःशी बोलते. संजना अनिरुद्धकडे फोन मागत शेखरला फोन करायचाय बोलते. निखिलची फी भरायची आहे असंही ती म्हणते. अनिरुद्ध तिला शेखरच्या भरोशावर सगळं ठेवू नको, तू स्वतः तिकडे जाऊन बघ म्हणतो. संजना त्याला मी जाते पण तूही माझ्याबरोबर चल म्हणते. तितक्यात अनिरुद्धला वकिलांचा फोन येतो आणि ते सेपरेशन पिरियड संपल्याचं बोलतात. संजनाला अनिरुद्ध ऑफिसमधून फोन आल्याचं खोटं सांगतो. नंतर आजी सेलिब्रेशनसाठी तयार होते. आप्पा तिच्यासाठी खास गाणं गातात. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 4 जूनच्या भागात आजी अनिरुद्ध आणि अरुंधतीकडे गिफ्ट मागते. तुम्ही घटस्फोट मागे घ्या एवढी एकच माझी इच्छा आहे असं आजी बोलते. अनिरुद्ध त्यावर होकाराती मान हलवतो. आता खरंच तसं होणार का ते मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.